ताई एकूण जर बघितलं तर 9व्या वर्गाची आणि 11व्या वर्गाची तोंडी परीक्षे संदर्भात निर्णय झालाय काय आपली एकूण माहिती आणि काय सांगा? आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये कोरोनाचे ज्या तऱ्हेने रुग्ण वाढत होते त्या काळामध्ये आपण असा निर्णय घेतला की 9वी आणि 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मागील वर्षभराच्या जे परफॉर्मन्स होता त्या परफॉर्मन्सच्या अनुसार जे आहे ते पास करण्यासंदर्भातला निर्णय शिक्षक आणि शाळेने घ्यावा असा आपण निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे जे पास झाले उत्तीर्ण झाले ते फ्री वर्गामध्ये गेले, परंतु जे नापास किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी होते अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आणखीन एक संधी उपलब्ध करून देत आहोत आणि अशा विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यावी, कारण आज परिस्थिती अशी नाही आहे की त्यांना लेखी परीक्षेला बोलावं. आणि ही परीक्षा घेत असताना ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून व्हावी आणि जिथे हे शक्य नाही त्या ठिकाणी तिथे प्रत्यक्ष विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना बोलून फिजिकल डिस्टन्स आणि राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाने जे नियम दिले आहेत त्याचं पालन करून या विद्यार्थ्यांची जी आहे ती तोंडी परीक्षा घ्यावी आणि त्याच्यानंतर हे जे विद्यार्थी पास होतील त्यांना 2020-21 साठी 10वी आणि 12वी साठी अभ्यास करण्यासाठी या माध्यमातून मला वाटतं पूर्ण वेळ मिळू शकतो आणि ते मुलं या ठिकाणी या वर्गाला जे आहे पुढे अपेअर करू शकतात. धन्यवाद.